नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12 मधून मी परदेशी मॅडम। मागच्या व्हिडिओत आपण कोश आणि त्याचे पेशीरस विषयी शिकलो। आज आपण कोशीय अंगिका या विषयी शिकणार आहोत। कोश मध्ये असलेल्या महत्त्वाच्या कोशीय अंगिका खालील प्रमाणे असतात। पहिली अंतकोशरस जाल, दुसरं गोल्गी प्रसाधन, तिसरं लायसोसोम्स, चौथं कणापसूत्र, त्यानंतर पाचवं रंजक कण आणि सहावं रसधानी या अंगिका कोशमध्ये उपस्थित असतात। ही आहे वनस्पती कोशाची आकृती। तुम्ही यात विविध भाग बघू शकता, जसे हरित कण, कोश केंद्र, कोश भिंत इत्यादी। यातील प्रत्येक भागाचा आपण सर्व माहिती बघणार आहोत। चला तर मग एक एक अंगिकेची माहिती बघू। ज्याप्रमाणे वनस्पती कोशाची आकृती पाहिली त्याप्रमाणे ही आहे प्राणी कोशाची आकृती। यातही आपल्याला अनेक भाग बघायला मिळतील जे आपण वनस्पती कोशात पाहिले। त्यानंतर एक दोन अंगिकांचा फरक असतो प्राणी कोश आणि वनस्पती कोश यांच्या रचनेमध्ये। पहिली अंगिका अंतकोशरस जाल। कोश केंद्र आणि कोशरस यांच्यातील द्रव्याच्या वहनाचे कार्य करणारी अंगिका। हिची रचना नलिकांसारखी असते, जिच्या टोकावरती पुटिका असतात। पुटिका आणि नलिकांच्या मोठ्या जाळीच्या स्वरूपाची रचना असते। पटलीय संरचना म्हणजेच बाहेरील आवरण हे पेशीरस स्तरासारखे असते। अंतकोशरस जालचे दोन प्रकार आहेत। पहिला रखरखीत किंवा कणिकामय अंतकोशरस जाल आणि दुसरा गुळगुळीत अंतकोशरस जाल। आपण प्रत्येकाची माहिती बघून घेऊ। रखरखीत अंतकोशरस जाल याची रचना कणांसारखी असते, म्हणजेच त्याच्यावरती कणांसारखी रचना रचलेली असते, ज्याला आपण रिबोझोम्स असं म्हणतो। रिबोझोम्स हे सर्वच सक्रिय कोशांमध्ये उपस्थित असतात आणि ते प्रोटीनचे संश्लेषण करण्याचे काम करतात। म्हणजेच या रखरखीत अंतकोशरस जालच्या सपाटीवर जे रिबोझोम्स असतील त्यामुळे तो प्रोटीनचे संश्लेषण करू शकतो। दुसरा प्रकार गुळगुळीत अंतकोशरस जाल हा चरबीच्या अणूंचे संश्लेषण करतो, तसेच प्रोटीन आणि लिपिड्स जे पेशीच्या रचनेमध्ये कार्यरत असतात त्यांचेही निर्माण करतो। आता आपण अंतकोशरस जाळचे कार्य बघू। आधी पाहिलं त्याप्रमाणे पेशी केंद्र आणि पेशीरस यांच्यामध्ये आवश्यक द्रव्यांचं देवाणघेवाण करणं किंवा वहन करणे हे अंतकोशरस जाळचे मुख्य कार्य आहे। तसेच ते चरबी, लिपिड, कोलेस्ट्रॉल यासारख्या पदार्थांच्या संश्लेषणात मदत करते। संश्लेषण म्हणजे निर्माण करणे। असंख्य विषारी द्रव्य आणि औषध यांना बिनविषारी करण्यात या अंतकोशरस जाळची महत्वाची भूमिका असते। पुढची अंगिका आहे गोल्गी प्रसाधन। नावाप्रमाणेच गोल्गी प्रसाधनचं वर्णन हे केमिलो गोल्गी या वैज्ञानिकाद्वारा करण्यात आले, म्हणून त्यांच्या नावावरून तिचं नाव गोल्गी प्रसाधन असं ठेवण्यात आले। एकमेकांना समांतर स्तरात रचलेल्या पुटिका असणाऱ्या किंवा पुटिकायुक्त रचना आहेत। अशा पुटिकांना सिस्टरनी असे म्हटले जाते। पिशवीच्या थप्पीसारखी या गोल्गी प्रसाधनची रचना असते। यांचे कार्य बघून घेऊ।
अंतकोशरस जालने संश्लेषित केलेल्या विविध द्रव्यांचं गॉल्गी प्रसाधन पॅकेजिंग करते, तसेच कोशाच्या आत आणि बाहेर विविध जे द्रव्य असतात यांचे वहन करते। आणि तिसरं कार्य, लायसोझोम्सच्या निर्माण कार्यात गॉल्गी प्रसाधन जोडलेले असते। पुढची अंगिका आहे लायसोझोम्स। कोषचे उत्सर्ग द्रव्य किंवा कचरा याला त्यागणाऱ्या तंत्राचा प्रकार म्हणून लायसोझोम्सला ओळखले जाते, म्हणजेच कोषमध्ये स्वच्छता करणारे तंत्र आहे। लहान कणिकांसारखी रचना असते, याच्यावर एकेरी म्हणजे सिंगल आवरण असते। याचे कार्य संपूर्ण कोशाला स्वच्छ ठेवण्यास मदतरूप असते। याच्यामध्ये पचनासाठी सक्रिय असे उत्सेचक असतात, त्यामुळे बॅक्टेरिया, कोशमधील जुन्या अंगिका या जर खराब झाल्या तर त्यांचे विघटन करण्याचे कार्य तो करतो। आपण पाहिले की लायसोझोम्स पेशीमध्ये किंवा कोशमध्ये स्वच्छतेचे काम करत असतो। आता एक वैज्ञानिक कारण पाहून घेऊ की लायसोझोम्सला आत्मघाती पिशवी म्हणून ओळखतात। वैज्ञानिक कारण लिहा, लायसोझोम्स बॅक्टेरिया आणि कोशाच्या जुन्या अंगिका यांचा नाश करण्यासाठी ज्यावेळी त्या नाश पावण्याच्या तयारीत असतील तेव्हा लायसोझोम त्याचे विघटन करतो आणि लहान लहान तुकड्यात रूपांतरित करतो। लायसोझोम्स मध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे एकेरी आवरण असते, त्यामुळे आणि त्याच्यामध्ये असलेल्या पचनासाठीचे सक्रिय उत्सेचक यामुळे तो स्वतःच्या कोशाचेही पचन करतो, म्हणूनच त्याला आत्मघाती पिशव्या किंवा सुसाइड बॅग्स असेही म्हणतात। त्यानंतरची अंगिका आहे कणाभसूत्र। कणाभसूत्र ही अधिक मजबूत अशी अंगिका आहे। याच्यावर दुहेरी आवरण असते, म्हणजेच दोन आवरणे असतात, आणि याला कोषचे शक्तीधारक म्हणून ओळखतात। त्याचे स्वतःचे डीएनए आणि रिबोझोम्स असतात। यावरून तुम्ही समजू शकतात की त्याच्यात विविध शक्ती असणारी कार्य केली जातात, म्हणून कणाभसूत्रावरून वैज्ञानिक कारण विचारले जाते की कणाभसूत्राला शक्ती केंद्र किंवा ऊर्जा केंद्र म्हणून ओळखतात। वैज्ञानिक कारण लिहा। पाहू आपण की विविध रासायनिक प्रवृत्तींसाठी सजीवांना ऊर्जेची आवश्यकता असते हे तुम्हाला माहीत आहे। ही ऊर्जा कणाभसूत्राद्वारा एटीपी स्वरूपामध्ये निर्माण केली जाते, म्हणजेच मुक्त केली जाते आणि संग्रहित होते, म्हणूनच कणाभसूत्राला शक्ती केंद्र किंवा ऊर्जा केंद्र म्हणतात। पुढची अंगिका आहे रंजक कण। रंजक कण हे फक्त वनस्पती कोशामध्येच असतात। रंजकचा अर्थ रंग असा होतो, म्हणजेच रंगीत कण हे दोन प्रकारचे असतात। पहिला आहे क्रोमोप्लास्टिड, क्रोमा म्हणजे रंग, तर यामध्ये क्लोरोफिल नावाचे रंजक द्रव्य असते। तुम्हाला माहितच आहे की वनस्पती हिरव्या रंगाच्या असतात, त्या या क्लोरोफिल या रंजक द्रव्यामुळे। हिरव्याप्रमाणेच नारंगी, पिवळ्या अशाही रंगांचे रंजक कण असतात। दुसरा प्रकार आहे ल्युकोप्लास्ट। ल्युको म्हणजे रंगहीन, याप्रमाणेच याच्यात रंगहीन किंवा श्वेत रंजक कण असतात। रंजक द्रव्य ज्यावेळी वनस्पतीमध्ये हरित द्रव्य किंवा क्लोरोफिल स्वरूपात असते तेव्हा ते सूर्यप्रकाशाला खेचून घेऊन प्रकाश संश्लेषणाची महत्वाची क्रिया करत असते। रंजक कणांमध्ये सुद्धा स्वतःचे डीएनए आणि रिबोझोम्स असतात। त्यानंतरची महत्वाची अंगिका आहे रसधानी। रसधानी ही पिशवीसारखी रचना असते,
प्राणी कोशात रसधानी या लहान आकाराच्या असतात आणि कमी संख्येने असतात, मात्र वनस्पती कोशात रसधानी मोठ्या आकाराची असते किंवा अनेक संख्येत उपस्थित असते. कित्येक वनस्पती कोशात केंद्रस्थ रसधानी म्हणजे केंद्राजवळ रचलेली रसधानी हाई कोशच्या आकाराचा 50-60% भाग व्यापते, म्हणजे जवळपास कोशच्या अर्ध्या भागापर्यंत ती पसरलेली असते. रसधानीचे कार्य पाहू. रसधानी अमिनो ऍसिड, शर्करा, प्रोटीन इत्यादी पदार्थांचा संग्रह करते. तसेच रसधानी हे जास्तीच्या पाण्याचा आणि टाकाऊ पदार्थांचा कोशमधून त्याग करत असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण विविध महत्त्वाच्या कोशीय अंगिकांविषयी शिकलो. या ठिकाणी आपलं सजीवाचा पायाचा किंवा मूलभूत एकक हे प्रकरण पूर्ण होतंय. यानंतर तुम्हाला अभ्यास देण्यात येईल किंवा होमवर्क देण्यात येईल. धन्यवाद.